नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिपचा पहिला टॉपिक संख्याज्ञान याची माहिती पाहणार आहोत. ही माहिती पाहण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि नवनवीन माहिती तुम्हाला मिळेल स्कॉलरशिप संबंधी. तर आता आपण पहिल्यांदा हा टॉपिक पाहणार आहे संख्याज्ञान. संख्याज्ञान म्हणजे ज्या विविध प्रकारच्या ज्या संख्या आहेत त्यांची माहिती आपण आज पाहणार आहोत. त्याआधी आपण संख्यांचे प्रकार आपण कोणकोणते आहेत ते पाहूया आणि नंतर प्रत्येक संख्या प्रकाराची तपशीलवार माहिती घेऊया. तर पहिल्यांदा आहे नैसर्गिक संख्या, त्यानंतर आहेत पूर्ण संख्या, पुढील प्रकार आहे पूर्णांक संख्या, त्यापुढे परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या. या सहा संख्या प्रकारांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याच्यावर प्रश्न विचारला जातो स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये. आता आपण पहिला संख्या प्रकार पाहूया, नैसर्गिक संख्या. पहिला संख्या प्रकार आहे नैसर्गिक संख्या. तर नैसर्गिक संख्या कोणाला म्हणायचं? 1, 2, 3, 4 आणि पुढे कितीही, म्हणजे मोठी संख्या नैसर्गिक संख्या आपल्याला सांगताच येत नाही. या संख्या अशाच वाढत जातात, म्हणजे सुरू कुठून होतात नैसर्गिक संख्या? 1 पासून, आपण लक्षात ठेवायचं. आणि 1 पासून सुरू होणाऱ्या आणि त्या पुढील संख्यांच्या समूहाला आपण काय म्हणायचं आहे? नैसर्गिक संख्या. सर्वात लहान नैसर्गिक संख्या म्हणजे नैसर्गिक संख्यांची सुरुवातच 1 होते, म्हणून सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे 1. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येणार नाही. इथे 4, 5, 6, 7, 8 हे पुढे वाढतच जाणार आहे, त्यामुळे सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही. नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 होते आणि या ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्यांना मोज संख्या असं सुद्धा म्हणतात. आता मोज संख्या का म्हणतात? समजा आपण काही गोष्टी, काही वस्तू मोजायच्या असतील तर सुरुवात 1 करतो. समजा आपल्याला झाडे मोजायचे तर आपण काय करूया, काय म्हणू शकतो, सुरुवात कुठून करू शकतो? 1, 2, 3, 4 आपण झाडे मोजायला सुरुवात कुठून केली? 1, म्हणजे कोणतीही गोष्ट मोजण्यासाठी सुरुवात 1 केली जाते, म्हणजे नैसर्गिक संख्यांपासून केली जाते. उण्या संख्यांना मोज संख्या असं सुद्धा म्हणतात. आता पुढील प्रकार पाहूया. त्या पुढील प्रकार आहे पूर्ण संख्या. नैसर्गिक संख्या सुरू होतात 1. या नैसर्गिक संख्यांच्या समूहात सुरुवातीला 0 समाविष्ट केला की जो संख्या समूह तयार होतो त्याला म्हणतात पूर्ण संख्या. पहा, 1, 2, 3, 4 इथून नैसर्गिक संख्या सुरू होतात, नैसर्गिक संख्या, आणि त्याच्यामध्ये आपण 0 समाविष्ट केलंय, म्हणून इथे काय 0 आपण काय म्हणू शकतो? पूर्ण संख्या. पूर्ण संख्यांची सुरुवात 0 होते. सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे, कारण पूर्ण संख्यांची सुरुवातच 0 होती. सर्वात मोठी पूर्ण संख्या आपण सांगू शकत नाही. मित्रांनो, आपल्याला इथं असं म्हणता येईल 1, 2, 3, 4 आणि त्या पुढील संख्या या नैसर्गिक संख्यासुद्धा आहेत आणि नैसर्गिक संख्यासुद्धा आहेत आणि पूर्ण संख्यासुद्धा आहेत. 0 ही पूर्ण संख्या आहे, 0, पण ती नैसर्गिक संख्या नाही, कारण नैसर्गिक संख्या 1 सुरू होतात. पुढील संख्या प्रकार पाहूया. 0 सर्व धन व ऋण पूर्णांक संख्यांच्या समूहाला पूर्णांक संख्या असे म्हणतात. म्हणजे 0 ही धन संख्या नाही आणि ऋण संख्या सुद्धा नाही आहे, पण 0 सर्व ज्या धन ऋण संख्या असतात आणि त्या संख्यांचा जो समूह आहे त्याला पूर्णांक संख्या म्हणतात. पहा, इथे 0 आहे, 0 या संख्या मोठ्या होत गेल्या आहेत, 1, 2, 3, 4 अशा, धन 1, धन 2, धन 3, धन 4 अशा पुढे त्या वाढतच जाणार आहेत. आणि 0 लहान संख्या बघा, इथे ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4 अशा संख्या कमी कमी होत गेलेल्या आहेत. म्हणून इथे सर्वात लहान धन पूर्णांक संख्या ही धन 1 आहे,
आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या ऋण एक आहे आणि शून्य ही संख्या धन सुद्धा नाही आणि ऋण सुद्धा नाही. आणि आपल्याला इथे पुढे पुढे गेलं तर सर्वात मोठी धनसंख्या सांगता येत नाही आणि इथून ऋण तीन ऋण चार अशा लहान लहान संख्या करत गेलं तर लहान आपल्याला ऋण पूर्णांक संख्यासुद्धा सांगता येत नाही. सर्वात धन पूर्णांक संख्या आणि सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या आपल्याला सांगता येत नाही. आता पुढील संख्या प्रकार पाहूया, परिमेय संख्या. परिमेय संख्यांचा हा जो टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा आहे, पटकन समजत नाही पण आपण इथं सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. परिमेय संख्या या अपूर्णांक आपण पी अपॉन क्यू म्हणजे पी छेद क्यू हा एक अपूर्णांक घेतला आहे, पी छेद क्यू. तर पी ही कोणतीही पूर्णांक संख्या, पूर्णांक म्हणजे धन असू द्या किंवा ऋण असू द्या, कोणतीही पूर्णांक संख्या किंवा शून्यसुद्धा असू द्या, पी ही कोणतीही धन किंवा ऋण किंवा शून्य म्हणजे धन कोणतीही पूर्णांक आणि क्यू हा कोणताही शून्येतर पूर्णांक म्हटले. शून्येतर या शब्दाला खूप महत्त्व आहे, शून्येतर पूर्णांक संख्या म्हणजे छेदामध्ये कधीही शून्य नसतो. परिमेय संख्येच्या छेदामध्ये कधीही शून्य नसतो ही गोष्ट लक्षात ठेवायची. उदाहरण घेता येईल आपल्याला इथे बघा, पाच छेद सात, इथे पाच ही पूर्णांक संख्या आहे धन पाच, पण इथे बघा ही शून्येतर पूर्णांक संख्या आहे, छेदामध्ये शून्य नाही इथे कुठे कुठेच पहा. म्हणजे छेदामध्ये शून्येतर पूर्णांक संख्या असेल तर ती परिमेय संख्या असते, तो अपूर्णांक ही परिमेय संख्या असते. आता पुढे आपण पाहूया परिमेय संख्येचे दशांश रूप, परिमेय संख्येचं दशांश रूप पाहूया. आता परिमेय संख्येचं दशांश रूप हे दोन प्रकारचं असतं, खंडित आणि अखंडित. खंडित म्हणजे थांबणारं, अखंड म्हणजे खंड न पाडणारं. आता इथे आपल्याला एक अपूर्णांक दिला आहे 135/12 म्हटले, म्हणजे 135/12 आपल्याला इथे करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला भागाकार करावा लागेल, एक लहान आहे 13, जवळची संख्या 12 1 12, तीनातून दोन गेला एक, एकातून एक गेला शून्य, वरून घेतले 5 झाले 15. पुन्हा जवळची लहान संख्या 12 12 1 12, पाचातून दोन गेला 3, एकातून एक गेला उरला शून्य. आता वरून येणारे अंक संपले आहेत म्हणून आपण एक्स्ट्रा एक शून्य घेतला आणि वरती दशांश चिन्ह दिलं. आता पुढे 12 3 जवळची संख्या 12 2 24, वजाबाकी करायचे, शून्यपेक्षा 4 मोठा आहे, इकडून एक हत्सा घेतला इथे उरले 2, 10 4 6, 2 2 0. पुन्हा आपण एक्स्ट्रा शून्य घेतला. आता 60 12 60 आहेच, 12 5 60, शून्यातून शून्य गेला उरला शून्य, 6 3 6 0 इथे बाकी भागा शून्य उरली. जेव्हा एखाद्या भागाकारामध्ये बाकी शून्य उरते तेव्हा तेथे खंड पडलेला असतो म्हणून याला म्हणतात खंडित दशांश. म्हणून इथे उत्तर आपण लिहू शकतो 135/12 = 11.25. इथे खंड पडला आहे, 5 पुढे कोणताही अंक येणार नाही आहे, याला म्हणतात खंडित दशांश रूप. काही संख्या अशा पण लिहू शकतो आपण 2.2 6 3.656, इथे खंड पडला, या पुढे पुढे संख्या जाऊ शकत नाहीत म्हणजे यांची पुढे काहीच आपले बाकीच शून्य आलेले आहे म्हणजे यांच्यामध्ये खंड पडल्यानंतर याला खंडित दशांश रूप म्हणतात. हे परिमेय संख्येचं खंडित दशांश रूप. आता आपण पाहूया परिमेय अखंड व आवर्ती दशांश रूप. इथे आपल्याला अपूर्णांक दिला आहे 20/3, मग आता आपण भागाकार करूया, इथे 20/3 घेऊया, 20 3 भागूया. आता 20 3 जवळची संख्या 3 6 18, 10 8 2, 1 1 उरले शून्य, एक्स्ट्रा शून्य घेतला आपण,
आणि इथे पॉइंट दिला, 3 सक 18, पुन्हा 2 वृत्तात, पुन्हा 3 सक 18, पुन्हा 2 वृत्तात, पुन्हा 0 घेतला, पुन्हा 3 सक 18, पुन्हा 2 उरले, 0 घेतला इथे, पुन्हा 3 सक 18. आता इथे पहा, आपण 20/3 बरोबर काय येऊ शकतं, 6.66666, हे पुन्हा 6 6 चालूच राहणार आहे. आपली जी बाकी आहे ती 0 आलेलीच नाही आहे, त्यामुळे इथे 6 6 6 सुरूच राहणार आहे. म्हणून हे जे आहे ते आपण दशांशानंतर जी संख्या परत परत येते त्याच्या डोक्यावर एक आडवी रेष देऊन आपण तो आवर्ती आहे म्हणजे पुन्हा पुन्हा 6 येणार आहे हे दाखवू शकतो. किंवा हे आपण आता फक्त इथे एकच संख्या पुन्हा पुन्हा आली, 6 6 आली. समजा आपण इथं आला असेल 7 2 7 2 7 2 आणि पुन्हा पुन्हा हे असंच येणार असेल तर आपण हे असं लिहू शकतो 3.3.72. आता 7 2 हे 2 अंक परत परत त्याच क्रमाने म्हणून आपण त्याच्या डोक्यावर अशी रेष देऊ शकतो. पुन्हा हे असं सहा दशांशचिन्ह 7 2 1 4 7 2 1 4, बघा ही जी मालिका आहे ती पुन्हा पुन्हा येते. म्हणून आपण हे असं पण लिहू शकतो 7 2 1 4 हा संख्यांचा गट आहे, त्याच्या डोक्यावर आपण अशी आडवी रेष देऊन तो आवर्ती आहे. आवर्ती म्हणजे अखंड, याची बाकी 0 येत नाही आहे पण एका ठराविक क्रमाने तेच तेच अंक पुन्हा 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 येतात, त्याला म्हणतात अखंड व आवर्ती दशांश रूप. त्याला काय म्हणतात, अखंड आणि आवर्ती दशांश. त्यानंतर अखंड आणि आवर्ती दशांश रूपातील प्रत्येक संख्या ही परिमेय संख्या असते, म्हणजे ही संख्यासुद्धा परिमेय आहे. पुन्हा असं आपण घेतलं 1 2 1 2 1 2 पुन्हा येत असेल, ही सुद्धा परिमेय संख्या आहे. 6.532, 6.532 आणि 532 हे अंक, 6.532 हे अंक जर पुन्हा पुन्हा येत असतील तर ही सुद्धा अखंड आणि आवर्ती दशांश आहे. म्हणून ही सुद्धा कशी आहे, परिमेय संख्या आहे. काय आहे ही, परिमेय संख्या आहे, परिमेय संख्या आहे. आता आपण पुढील प्रकार पाहूया, अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या कशाला म्हणायची, ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते पण आवर्ती नसते त्या संख्येला अपरिमेय संख्या म्हणतात. आता काही ज्या पूर्ण वर्ग नसलेल्या संख्येत, बघा 2 ही पूर्ण वर्ग नसलेली संख्या आहे, ऋण 3 ही सुद्धा पूर्ण वर्ग नसलेली संख्या आहे आणि 83 ही सुद्धा पूर्ण वर्ग नसलेली संख्या, म्हणजे हा ह्या ज्या 2 3 आणि 83 या कोणत्याही संख्येचा वर्ग नाही आहेत. आता याचं जर वर्गमूळ पाहिलं तर हे अखंड असतं, म्हणजे इथे आपण बाकी 0 येतच नाही कधी आणि यात ठराविक क्रम नसतो. बघा इथे 4 1 4 2 1 असं कुठल्याही अशा ठराविक क्रमाने अंकांची पुनरावृत्ती झालेली नसते. म्हणून यांना म्हणायचं असतं अपरिमेय संख्या. ज्या पूर्ण वर्ग नसलेल्या संख्या आहेत त्या अपरिमेयच असतात. इथे सुद्धा पहा वर्गमुळात 3, याचं जे दशांश रूप आहे ते अखंड आहे, हे सुरूच आहे पुढे, पण याच्यात कुठल्याही अंकांची ठराविक क्रमाने पुनरावृत्ती झालेली नाही. म्हणून याला काय म्हणायचं, अपरिमेय संख्या. या संख्या कशा असतात, अपरिमेय संख्या. पुढे परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा जो समूह आहे त्या सगळ्यांना वास्तव संख्या असं म्हणतात. म्हणजे कुठलीही संख्या परिमेय असली तरी ती वास्तव संख्या असते, अपरिमेय असली तरीसुद्धा ती सुद्धा वास्तव संख्या असते. तर मित्रांनो, या होत्या हा संख्या प्रकार आपण पाहिले, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, या आपण पाहिले. याच्यावरील जे प्रश्न असतील परीक्षेला विचारले जाणारे, ज्या प्रकारे प्रश्न विचारले जातात त्याच्यावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे प्रश्न प्रकार या भागावरील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला पटकन मिळून जाईल. धन्यवाद.